झोपेतून उठलं आता, हसलंय, हळूहळू हसतोय. इकडे मी आली होती तेव्हा त्यांचं कन्स्ट्रक्शन थोडंसं चालू होतं. वेज थालीमध्ये आहे कडधान्याची भाजी, भाकरी मागवली आहे. आम्ही निघालो आहे घरी जायला, आता वाटेत काय दिसलं फिरण्यासारखं. जय सद्गुरु करतो आम्ही बाप्पाला. आम्ही बाबूला आहे ना देवीचे इथे डोकं ठेवलं ना, तर त्याला इथे येलो कटिंगला दुकान आहे, तर तिथे मका काकी करतायत, ते घेते. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही चाललो आहोत केळवेला, माझ्या भावाच्या मित्राचं असं रिसॉर्ट टाईप आहे. तर लवकर जायचं होतं पण काही कारणास्तव आम्ही आता लेट झालो. आता 4 वाजलेत आणि भाऊ आम्हाला भेटणार आहे विरार पाट्याला, आणि बाबूला मी असंच झोपेतून उचललं आहे. त्याला कपडे घातले नाही आहेत, फक्त ती पॅन्ट होती ती घातली आहे, वरचा टी शर्ट घातला नाही आहे. बाबा आणि मी रेडी झालो आहे, आणि आता इथून आमच्या लोकेशनपासून विरार फाटा आहे अर्धा तासावर. भाऊ पण आता पोहोचेल थोडा वेळातच. पाऊस थोडा रिमझिम चालू आहे, आता बघूया तिथे गेल्यावर काय पाऊस आहे की नाही. बाबू किती मजा करतोय, बाळ झोपेतून उठलं आता हसलंय, हळूहळू हसतोय. काही खाल्लं नाही, काही खाल्लं नाही, झाले त्याला 3 तास झाले खाऊन. झोपलं होतं शांत. शोनी कुठे चाललास? हसते का हसते. आम्ही आता बसलो आहे गाडीत आणि बाहेर खूप पाऊस आहे, त्यामुळे मी नाही शूट करू शकली. इथे आहे मम्मी, बाबा पुढे बसले आणि मामा गाडी चालवतोय. आणि साधारण इथून 1.5 तास होणार आहे, 1.5 तास लागणार आहे. बाहेर पाऊस आहे तो मी तुम्हाला दादा एवढा नाही आहे, थोडासा रिमझिम पडतो. आणि बाबू पुढे बसला बाबांची इथे आणि खूप मस्ती करतोय. आणि गाडीत जेव्हा बसलो तेव्हा मी त्याला खायला दिलं, घरातूनच करून आणलं होतं खीर, तांदळाची खीर करून आणलेली. तर त्याने खात नव्हता, त्याला जबरदस्ती भरवलं म्हणून तेव्हा मी व्हिडिओ नाही केला. पहिले घेतला आणि त्याने खायला दिलं मी त्याला, आणि मग नंतर व्हिडिओ स्टार्ट केला. हॅलो हॅलो हॅलो, स्मरण आहे का? आहे का स्मरण? आहे आहे. काय करतोय तो? लाजला लाजला. हॅलो, काय करतो? आम्ही आता जिथे खायला बसलो आहे ना, ते त्यांच्याकडे कुत्रा आहे. हा एवढा भला मोठा कुत्रा आहे, आणि बाबूला पण आवडतं कुत्रा, तो घाबरत नाही बिलकुल पण, तर त्याच्याबरोबर आता खेळतोय. हा ॲक्च्युली आतमध्ये झोपला होता, पण मी बाबूसाठी त्यांना सांगितलं थोडं बाहेर बोलवा, तर आता तो बाहेर येऊन पण झोपलाय. शनी बुबू बुबू तो हात काय हलवत नाही ना, म्हणून तो पण शांत बसलाय. बाबू पण आवाज आहे त्याला, आवाज आहे. हा तो बघ उठला, बघ चालला, तुला घाबरला. गेला बाहेर, गेला ना, जाऊन दे जाऊन दे आता त्याला बाहेर. ओके बोलव, तू बोलव, तू बोलव त्याला, बोल ये ये आला ग, तुला बोलून आला बघ. आम्ही ऑर्डर केला आहे मिसळ आणि वडा, तसंच मम्मीला पण सेम आहे, आणि मिस्टरांना वडापाव फक्त. आता बाबूला मामा घेणार आहे, कारण की मामाने फक्त चहा पियाला आहे, चहाची ऑर्डर दिली, आणि तो आमच्याकडे बघतोय आम्ही जे काय काय खाणार आहे ते. मागवलं आहे कॉफी आणि चहा, आणि आमचं सर्व मिसळ पण खाऊन झाले, खूप मस्त होती मिसळ. आम्ही पोचलो आता आणि 7:15 आहेत. फुल असं गावचं वातावरण वाटतंय. मागच्या वेळी मी आली होती ना तेव्हा हा व्हिडिओ केला होता. इकडे मी आली होती तेव्हा त्यांचं कन्स्ट्रक्शन थोडंसं चालू होतं, तसंच इथे विहीर आहे, छोटीशीच आहे विहीर. तर आता मी जातो आतमध्ये, रूम्स सांगितलेत कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आजूबाजूला झाडं आहेत, केळीची नारळाची सर्व झाडं आहेत, खूप मस्त वाटतंय. पाऊस पण पडतोय ना, अजून थंडगार वाटतंय. आमचं टकलू पण इथे आलं आहे, लागली खुश झालाय. तर हा आहे तो बंगला, आणि ह्याच्यामध्ये रूम्स आहेत, म्हणजे फुल बंगला ते लोक नाही देत एकाला, कारण की रूम्स पण पाडलेत त्यांनी. आतमध्ये किचन आहे, इथे झोपाळा आहे, आणि वरच्या रूम्समध्ये आम्ही एक रूम सांगितलं आहे त्यांना. आणि आजूबाजूला हा परिसर आहे, स्विमिंग पूल नाही आहे पण असं परिसर आहे, झाडं आहेत त्यामुळे खूप शांत वाटतं, आणि बाहेरच रोड टच आहे. आमचा हा रूम आहे, आम्ही हा रूम सांगितला आहे.
असं बेड आहे, इथे बाल्कनी आहे, प्लस इथे बाल्कनी आहे, टेबल आहे, खुर्च्या आहेत आणि एवढा मोठा रूम आहे. त्याचप्रमाणे इथे टॉयलेट बाथरूम आहे. आणि वरतून व्ह्यू दाखवते तुम्हाला, हे बघा असं. आता आम्ही चाललो आहे बाबूजी भरडी बनवायला इथेच किचन मध्ये. खूप झालाय तो. आम्ही बसलो आहे आता झोपाळ्यावर. बाबू सुद्धा माझ्याकडे यायला बघतोय. बाबूचं भरडी ठेवली आहे करायला. हा बस 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 इथे बस. येस, थोडं पाठी वा. हा आणि आता आम्ही घेणार आहे झोपाळा. टन ये. कस वाटते स्मरण? छान वाटते. ओके टाटा. ओके प्लॅन किस. हॅलो हॅलो शिवाजी महाराज की जय. आता आम्ही आलो आहे जेवायला, म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये. त्याच बंगलो मध्ये आहे पण दुसऱ्या रूम मध्ये आलो आहे. त्या रूम मध्ये जेवायला का नाही घेतलं, कारण की परत वास वगैरे येईल म्हणून त्या रूम मध्ये आम्ही जेवायला नाही घेतलं. तर आम्ही थाली मागवली आहे, व्हेज थाली. एक व्हेज थाली मी व्हेज खाते आणि बाकीच्या नॉनव्हेज मागवले. तर काय काय जेवणामध्ये आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. अन्नपूर्णा खानावळ आहे इथे, तर तिथून आम्ही मागवलंय असं थाली. ही डाळ वाटते. बाकी आता मी जेवणच पूर्ण ताटामध्ये वाढते. व्हेज थालीमध्ये आहे कडधान्याची भाजी, भाकरी मागवली आहे, डाळ आहे, भात आणि चिकनमध्ये आहे फिश. इथे सुद्धा मच्छीचं सार आहे. इथे आहे नॉनव्हेज आणि भात. आता आम्ही तिघं जेवून घेतोय, मी, मम्मी आणि भाऊ. आणि बाबूचा खाऊन झालाय पण आम्ही कसं सर्व जेवायला बसलो ना, तर त्याला घ्यावं लागेल म्हणून मग त्याला आम्ही तसंच ठेवलंय. मग बाबा नंतर जेवतो. तर आता आम्ही झोपू. रात्री बाहेर पण पाऊस पडतो आणि मेन म्हणजे बंगलोच्या बाहेर आहे ना, ह्यांनी लाईट्स नाही लावलंय, तर त्यामुळे आम्ही बाहेर पण नाही पडू शकत. आणि आता पाऊस पडतोय त्यामुळे मग आम्ही आता उद्याच कुठे गेलो इथे आजूबाजूला फिरायला, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. चला आता आम्ही निघालो आहे घरी जायला. आता वाटेत काय दिसलं फिरण्यासारखं तर आम्ही तिथे थांबू. चलो बाय टाटा. आणि हे कपडे घेतलेले आहेत बाबूला बर्थडेसाठी. छान छान कपडे, मस्त मस्त कपडे. काल आम्हाला बाबूला कपडे घालता नवीन कपडे आणले होते पण ते नाही घातले मी घरच्या कपड्यांवर ठेवला. आणि तो का रडतो आहे तर तो मामाकडे जाण्यासाठी रडतोय. त्याच्या मामाला, मामा गाडी पुसतोय पण त्याला वाटतंय की मामा आता निघालाय. घेऊ नको त्याला, घेऊ नको मामा, घेऊ नको, बाबाकडे जा. आम्ही आलो आहे कालिकादेवी मंदिरच्या इथे. आमचा जो बंगलो होता ना, आम्ही जिथे राहिलो तर तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि बाबूला आम्ही सांगितलं पण नाही जयदेव जयदेव कर, तो स्वतःहूनच मंदिर बघून टाळ्या वाजवतोय. ओ गो लय गुणाचा हाय, लय गुणाचा जय सद्गुरु करतो आम्ही बाप्पाला. आणि आम्हाला घंटा वाजवायला खूप आवडते बाप्पाची. मग तो सारखं वाजवायलाच सांगतो, त्यामुळे आम्ही घंटा आता नाही वाजवणार. तर मी देवी दाखवते तुम्हाला. देवी आहे मध्ये, गणपती बाप्पा आहेत, हनुमान आहेत ना शून्य ते बघ. बाप्पा गणपती बाप्पा मोर्या, तो हे सारखं वाजवत राहणार आहे. पण त्याला आपण दाखवलं पण नाही ती घंटी आहे, तरी तो वाजवतोय बघ. हा इशारे करतो ये बाप्पा. तुम्ही वाजवा, तुम्ही वाजवा, वाजवा जोरात, वाजवा वाजवा. नाही चला घरी. आम्ही आलो आहोत आता शीतला देवीच्या मंदिराच्या इथे. आणि बीचच्या जवळच आहे. एकदा आलो होतो पण तेव्हा खूप गर्दी होती म्हणून आम्ही आतमध्ये नाही गेलो. तर कदाचित मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे म्हणून मी इकडूनच तुम्हाला दाखवते मंदिर. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. आतमध्ये देवीचे, देवांचे फोटो काढायला मनाई आहे त्यामुळे मी नाही काढले. आणि इथे मस्त असं सुंदर बसायसारखं आहे, खूप छान वाटतं आहे. तसंच बाबू पण इथे उभा आहे. आणि मी सुद्धा देवीसाठी ओटी घेतली होती तर ते आम्ही भरलं आहे. आम्ही बाबूला आहे ना देवीचे ते डोकं ठेवलं ना, तर त्याला इथे येल्लो लागलं आहे.
आपल्या हळद लागली. खूप छान वाटतं इथे, शांत वाटतं. आणि त्याला आता तोंडात दिला आहे देवीचा प्रसाद फुटाने. हो खातोय. तर आता आम्ही जाणार आहे खायला, कारण की सकाळी नाश्ता नाही केला आहे. जे आलं होतं ना तेवढं काही खास नव्हतं, म्हणून मग आम्ही आता परत नाश्ता करणार आहे आणि मग तिथून निघणार आहे घरी जायला. इथे कासव आले आहेत, वरती दोन आहेत आणि खालीसुद्धा पाण्यात दिसतात. इथे खूप सारे कासव आहेत. सोनी हे बघ कासव. आम्ही आता ना देवीच्याच बाजूला एक हॉटेल आहे, तर तिथे आता नाश्ता करायला बसलो आहे. नाश्त्यामध्ये सांगितलं आहे वडापाव आणि मिसळ. काल जे खाल्लं ना संध्याकाळी तेच खातोय, कारण की इथे खूप आवडलं होतं. आणि इथे पोहे उपमा नाही आहे म्हणून आम्हाला तेच खावं लागतं. आणि आता मी निघणार आहे घरी जायला. पाऊस काहीच नाही आहे. बाजूला बीच आहे, तर बीचवर समजा खाऊन झालं आणि आमच्याकडे टाईम असेल तर आम्ही बीचवर जाणार आहे. इथे आहे वडा मिसळ आणि इथे मिसळ आहे. आणि मम्मी आणि मिस्टर खात आहेत वडापाव. मम्मी कसं आहे? चांगलं आहे ना? तर मला ह्याच्याकडे बघून सुद्धा असं वाटतं चांगलं आहे. तर आता आम्ही खाऊन घेतो. आणि बाबूला घेतला आहे मामाने, कारण की तो आम्हाला खाऊन नाही देणार. चांगली आहे, चांगली आहे, पण काल खूपच तिखट होतं ना, तर ते आम्हाला खायलाच होत नव्हतं. तर हे खूप असं मस्त आहे, मला हे आवडले. मिसळ कसं आहे आता मला मिसळ आवडली आहे ना. मिस्टर बघत होते की चांगली आहे की नाही, मग आता ते पण मिसळ खाणार आहे. आमचं खाऊन झालं आणि आम्ही आता चाललो आहे बीचवर. तर बीचवरच्याच इथे स्टार्टिंगला दुकान आहे, तर तिथे मका काकी करतायत ते घेते. बाबूने मागाशी थोडासाच उकडलेला बटाटा खाल्ला, त्याच्यासाठी आम्ही अजून हे घेतले बबल्स आणि तो बघून ते हसतोय. आणि बोरं घेतली आहेत आम्ही इकडून. हा मस्त आहे. इथे बोरं आहेत, मका आहे, सर्व खेळणी घेतो आम्ही. बाबाने बबल्स बॉल पण घेतलाय आणि तो मस्त खेळायला लागला. त्याला ऍक्च्युली येत होती झोप, पण आम्ही असं त्याला आता नाही नको जाऊन पण दो नाही असू आहे तो माहिती नाही. पण हा प्लास्टिकचा ना, तो आवाजाने त्याला तो चांगला राहतो. आम्ही बीचवर नाही गेलो, तर इथे एक प्लेस आहे बाजूला बीचचा, तर तिथे आम्ही फोटो काढले. बीचवर गेलो असं पण ना खूप ऊन आहे. आणि बाबू पण झोपायला आलाय. तर आता आम्ही घरी जातो, मगाशीच खाल्लं होतं त्यामुळे आता परत थांबणार नाही, घरी जाऊ डायरेक्टली जेवायला. तर आम्ही आता चाललो आहे घरी आणि मी सुद्धा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. बाय.